मैत्री फाउंडेशन व सी वोट बॉक्स ग्रुप के अध्यक्ष व सी वोट भाजपा प्रभाग क्रमांक 108 के वार्ड अध्यक्ष सुधीर जाधव के नेतृत्व में SBL सी वोट बॉक्स लीग सीजन 3 का जोरदार आगाज होने जा रहा है। 5, 6 और 7 अप्रैल को आयोजित इस सी वोट बॉक्स लीग की ऑक्शन सेरेमनी जोशो खरोश के साथ सम्पन्न हुई, जहां सीवूर भाजपा प्रभाग क्रमांक 108 के वार्ड अध्यक्ष सुधीर जाधव और सीवूर बॉक्स ग्रुप के असंख्य पदाधिकारी मौजूद थे। IPL की तर्ज पर बॉक्स क्रिकेट को एक नई पहचान देने और सीवूर के प्रतिभावान खिलाड़ियों को एक मजबूत मंच प्रदान करने के मकसद के साथ सुधीर जाधव के माध्यम से लगातार ये तीसरे बार आयोजित SBL सीवूर्स बॉक्स लीग सीजन 3 में इस साल कुल 220 खिलाड़ियों की 8 टीम 8 आइकॉनिक प्लेयर्स के साथ मैदान पर अपना जौहर दिखाने वाले हैं। बता दें कि इस दौरान ऑक्शन सेरेमनी में भाग लेने टीम ओनर्स ने न केवल 8 टीम के कैप्टन बल्कि आइकॉनिक प्लेयर का भी ऑक्शन कर उन्हें अपनी पसंदीदा टीम में शामिल किया। बता दें कि बेहद न्यू कॉन्सेप्ट कॉम्पिटेटिव स्पिरिट फिजिकल फिटनेस का एक अनोखा मेल SC वोट बॉक्स लीग सीजन 3 में देखने को मिलेगा, जहां इस बार मोबाइल के कारण बढ़ते एक्सीडेंट्स को देखते हुए इस घटना को रोकने के लिए खास युवाओं में जन जागृति निर्माण करने का प्रयत्न भी किया जाएगा। इस दौरान नवीन नेटवर्क से बात करते हुए SBL के जोशीले माहौल के बीच आयोजक सुधीर जाधव ने विश्वास के साथ ये दम भरा कि 5, 6 और 7 अप्रैल को होने जा रहे SBL सीजन 3 के माध्यम से सीवूर का क्रिकेट फीवर अब खुलकर दिखाई देगा। आपला सीवूर बॉक्स लीग पर्व तिसरं आज आपल्या इथे ऑक्शन आहे आणि या टूर्नामेंटमध्ये जवळपास या ऑक्शनसाठी 220 प्लेयर ही सहभागी म्हणजे नोंदणी केलेली आहे, त्यांचं आज ऑक्शन आहे। आत्ताच आपण पाहिलं असेल तर कॅप्टन आणि आयकॉन या प्लेयरचं ऑक्शन झालेलं आहे, त्यांच्यावरती बोली लावलेली आहे। आपल्या इथे जवळपास 8 संघ म्हणजे 8 ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 8 कॅप्टन 8 आयकॉन घेतलेले आहेत आणि हेच आपण 5, 6 आणि 7 ह्या तारखेला मोठ्या जल्लोषात आपल्या सीवूर्स बॉक्स लीग ही सेक्टर 48 गणेश मैदान इथे खेळवली जाणार आहे। पर्व तिसरे या पर्वामध्ये अनेक लोकांची उत्सुकता एवढी युवा वर्गाने वाढवलेली आहे सीवूर बॉक्स लीगची, कारण की मागच्या पर्वापेक्षा ह्यावेळी जसं सोशल मीडियासाठी लागणारे मटेरियल असतं, जसं रील्स या युवकांनी 101 रील बनवलेलं आहे, नागरिकांच्या माध्यमातून बनवले आहेत, त्यामुळे नागरिकांचाही याच्यामध्ये महिलांचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि तेवढ्याच प्रमाणात लोक ही क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी असणार आहे। इतना ही नहीं, उन्होंने आगे कहा कि मोबाइल के चलते होने वाले सड़क दुर्घटनाओं को रोकने हेतु जन जागृति भी की जाएगी, साथ ही एक आकर्षक गिफ्ट भी रखा गया है। जैसे आपली ही स्पर्धा प्रत्येक वर्षी वेगवेगळा नवीन एक उपक्रम घेऊन येते, जसं पहिल्या पर्वामध्ये सेफ्टी पर्पज सर्व युवकांना, कारण की आज युवा पिढी आहे की गाड्या चालवताना हेल्मेट घालत नाही, म्हणून आपण RTOच्या यांच्या माध्यमातून की सेफ्टी म्हणून आपण मागच्या वेळी आपण या टूर्नामेंटमधून युवकांना हेल्मेट वाटले होते पहिल्या पर्वात। दुसऱ्या पर्वामध्ये आपण याच युवकांना सर्वांना टाईम मॅनेजमेंट कसं असतं हे पाहण्याकरता आपण वॉच वाटल्या होत्या, डिजिटल वॉच वाटल्या होत्या, आणि ह्यावेळी मोबाईलवरती बोलताना अनेक अपघात होतात, त्या पर्पज त्यावेळी सुद्धा एक वेगळी संकल्पना आपली सीवूर बॉक्स लीग आणणार आहे। आणि नागरिकांना एकच मी सांगेन, या सीवूर बॉक्सला जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम दिलं तसंच याच्या पुढेही आपण प्रेम द्यावं। वही SBL के पदाधिकारियों ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुधीर जाधव द्वारा आयोजित SBL को क्रिकेटर्स की प्रतिभाओं को निखारने का मील का पत्थर करार दिया। SBL ची कमिटी खूप छान करते, दर वेळेस त्यांचं काही ना काही नवीन 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 नवीन, ते जुन्या पर्वातून पहिल्या पर्वातून दुसऱ्यात काहीतरी नवीन केलं, दुसऱ्यातून तिसऱ्यात काहीतरी नवीन केलं, त्यांचा हा जो वाटचाल चालली आहे एक चांगल्या ग्रोथकडे चालली आहे। आणि मला असं वाटतं की आता पहिल्या वेळेस कमी टीम होत्या, दुसऱ्या वेळेस अजून होत्या, त्याच्यानंतर अजून आहे, काही दिवसानंतर SBL ही खूप मोठं प्लॅटफॉर्म होणार आहे आणि याच्यामध्ये खूप लोक इच्छुक होणार आहेत। मी SBLच्या कमिटीला दुसरी एक गोष्ट सांगतो, SBLची कमिटीचे जे पोर आहेत ते सकाळी काम करून संध्याकाळी SBL सगळं करून आमचं जेवढं लक्ष ठेवतात तेवढं दुसरं कुठल्याच मी कुठेच नाही बघितलेलं आतापर्यंत। मी SBLच्या कमिटीला आणि SBLला एकदा शुभेच्छा देईन
आणि असंच सांगेन की हे पर्व अजून वाढावं, याच्या SBLचे 3 ते 4 ते 10 20 असे व्हावं. SBL आणि सुधीर जाधवांचं मी खास करून नाव घेईन, कारण त्यांनी खूप चांगलं एक म्हणतात ना मंच दिलेलं आहे पोरांना, अंडरअर्मवाल्यांना पण दिले. ओव्हरअर्मवाले तर खेळतातच खेळतात, त्यांना तर खूप मंच, पण अंडरअर्मवाल्यांसाठी ऑप्शन वगैरे हे पहिल्यांदाच कुठेतरी बघायला भेटतो. माझे एवढेच आहेत की SBLच्या कमिटीला मी शुभेच्छा देईन आणि त्यांना सांगेन की अजून मोठे पर्व करा. SBL एक ऐसा इनिशिएटिव्ह आहे जो मुझे लग रहा है की जितने भी यंग प्लेयर आहे उनके लिए एक अपॉर्च्युनिटी है. जब फर्स्ट डे से जब SBL चालू हुआ था तब से ये टीम से जुड़े हुए हैं एज अ ओनर, और आज नए कितने ऐसे प्लेयर हैं जिनको अपॉर्चुनिटी मिली है खेलने के लिए SBL में. तो मैं सुधीर दादा का थैंक्स बोलूँगा, मयूर भाई का, रवि भाई का, प्रसाद भाई का, कि इनकी वजह से आज ये इनिशिएटिव चल रहा है. एंड थैंक यू SBL टीम, जितने लोग मेहनत कर रहे हैं उन सबको शुक्रिया. याचे आयोजक सुधीर जाधव यांनी उत्तमरित्या याचं नियोजन केलेलं आहे आणि उत्तमरित्या असा ऑप्शन चालू आहे. तर मी सुधीर जाधव यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असंच यापुढेही या SBL क्रिकेट SBL बॉक्स लीगला अख्ख्या महाराष्ट्रात या बॉक्स लीगचं नाव करावं, यांना तेवढ्या त्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्या टीमला पण माझ्यातर्फे आणि प्लेअरला शुभेच्छा देतो की सर्वांनी चांगलं खेळावं आणि आपापल्या टीमचं प्रत्येकाने नाव वरती करावं आणि प्रत्येकाला जसं खेळ म्हणून प्रत्येकाने हे खेळावं. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.